आपल्या मुलांमध्ये असलेल्या विशेष गुणांना शोधून प्रेरणा द्या. पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, वाळूज, संजय काळे. जगाच्या इतिहासात प्रत्येकाच्या गुणांना महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तींमध्ये एक विशेष गुण असतो. अशाच गुणांना शोधून आपल्या मुलांना प्रेरणा देण्याचे कार्य पालकांनी करावे, असे प्रतिपादन दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा उमाप यांनी आयोजित बजाज नगरातील दिव्यांग दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ताभाऊ वाकडे यांनी, तर आभार वृक्षमित्र विष्णुदास पाटील यांनी केले. यावेळी औरंगाबाद दामिनी पथकाच्या लता जाधव, गिरिजा आंधळे, डॉक्टर बाबा हिंदुस्थानी संखपाळ, पारसचंद साकला, ज्योतिराम जाधव, कृष्णा गुंड, प्रेरणा संस्थेचे प्रेमराज पाटील, लीलावंती पाटील, वृक्षमित्र विष्णुदास पाटील व कृष्णा गुंड यांच्या पुढाकाराने 100 दिव्यांगांचे दिवाळी मिलन पार पडले. यावेळी प्रेरणा ट्रस्टचे प्रमुख प्रेमराज पाटील व श्रीमती नीला पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक दामिनी पथक सुवर्णा उमाप यांनी दिव्यांगांमध्ये जनजागृती करून दिव्यांगांना मार्गदर्शन केले. विजय बनसोडे दामिनी पथकातील लता जाधव, गिरिजा आंधळे तसेच प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे जिल्हा सचिव ज्योतिराम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मोहित देशमुख, औरंगाबाद शहर प्रमुख दत्ता साळकर, उपशहर प्रमुख सुनील हुसके, बद्रीभाऊ लगाणे, किशोर फेगडे, विठ्ठल भवर, तंटामुक्ती अध्यक्ष काकासाहेब चापे, दत्तू लगाणे, ग्रामपंचायत क्लार्क संघटना जिल्हाध्यक्ष एकनाथ कीर्तिकर, डॉक्टर संखपाळ, अरुण तुपे, सुनीता जाधव, लता पिंपळे तसेच अनेक दिव्यांग बांधव हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता वाकडे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉक्टर संखपाळ यांनी केले. सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट.